नमस्कार. शॉर्टकट या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. शॉर्ट फिल्मविषयी चर्चा करण्यासाठी, मुख्य म्हणजे शॉर्ट फिल्म मेकिंगच्या टिप्स मिळवण्यासाठी तुम्ही सगळेजण हे चॅनल बघता. मी आज तुम्हाला शॉर्ट फिल्मची एक इंटरेस्टिंग टिप देणार आहे, शॉर्ट फिल्म मेकिंगमधलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. पण ती सांगण्यासाठी एक मुल्ला नसरुद्दीनची गोष्ट माझ्याकडे आहे. मुल्ला नसरुद्दीन एकदा एका झाडाखाली बसला होता आणि त्या झाडाखाली बसलेला असताना एक मित्र त्याच्याकडे आला आणि म्हणला की क्यों मुल्ला अकेले बैठे हो. मुल्लांनी त्या मित्राकडे बघितलं आणि शांतपणे सांगितलं की अब तक मैं मेरे साथ था लेकिन अब अकेला हो गया हूँ. जेव्हा मुल्ला नसरुद्दीन एकटा होता तेव्हा त्याला असं वाटलं की मी स्वतःबरोबर बसलेलो आहे, आणि जेव्हा कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीने येऊन त्याला काय तू एकटा आहे का असं विचारलं तेव्हा तो म्हणला की नाही, मी आत्तापर्यंत एकटा नव्हतो, मी तर स्वतःबरोबर होतो, पण आता तू आला आहेस तर मग मी एकटा झालो आहे, कारण आता स्वतःबरोबर मी राहू शकत नाही. शॉर्ट फिल्म मेकर्सनी असं स्वतःबरोबर राहणं खूप आवश्यक आहे, आणि त्याला सध्याच्या काळामध्ये माझ्या मते सगळ्यात मोठा अडथळा आहे हेडफोन्सचा. याचं कारण असं की आपले हेडफोन किंवा इयरफोन आपण कानामध्ये घालतो आणि सतत कुठली ना कुठली खूप जास्त वाद्य असलेली गाणी, खूप जास्त बडबड असलेले FM कंटेंट आपण ऐकत राहतो. यांनी होतं असं की आपण स्वतःबरोबरचा वेळ कमी 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 करत आणतो आणि कुणीतरी आपल्याला डिक्टेट केलेल्या असंख्य गोष्टी आपण सतत आपल्या डोक्यामध्ये आणत असतो. गाडी चालवताना अनेक शॉर्ट फिल्म मेकर्स कानात हेडफोन घालतात, इयरफोन घालतात, ते प्रवासात काहीतरी ऐकत असतात सतत. गाणी ऐकणं हे काही वाईट गोष्ट नाही, चांगली गोष्ट आहे, पण मग तुम्ही त्या गाण्यालाही न्याय देत नाही. तुम्हाला जर काही चांगली गाणी ऐकायची असतील तर शांतपणे एका जागी बसा, जी गाणी ऐकायची आहे ती सिलेक्ट करा, शांतपणे ती गाणी हेडफोन लावून ऐका आणि त्याचा आनंद घ्या. पण उगीचच जाता येता रस्त्यात कुठल्याही क्षणी गाडीवर बसलं की हेडफोन लावायचे आणि हे करायचं, यांनी होतं असं की आजूबाजूच्या ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचायला पाहिजे, एका शॉर्ट फिल्म मेकरपर्यंत पोचायला पाहिजे, त्या पोचत नाही. मग रस्त्यावर जाताना असंख्य गोष्टी आजूबाजूला घडत असतात, सिग्नल्स असतात, सिग्नलवर लोक असतात, लोक क्रॉस करत असतात, काही भिकारी असतात, काही विक्रेते असतात, यांच्याकडे बघा, त्यांना ऑब्झर्व करा, त्यांचं बोलणं ऐका, ते मनामध्ये रिचवा. कुठेतरी तुमच्या फिल्ममध्ये अशा पद्धतीचे जेव्हा कॅरेक्टर्स येतात तेव्हा ते कॅरेक्टर्स तुमच्या या ऑब्झर्वेशनमधनं कायम बाहेर येत असतात, ते काही आकाशातनं पडत नाही. मग होतं असं की 2 वर्ष मी हेडफोन लावून आणि काहीतरी वेगळे एकच प्रकारचा टिपिकल आवाज ऐकून मी माझा वेळ घालवतो, आणि जेव्हा माझ्या शॉर्ट फिल्ममध्ये जेव्हा भिकारी कसा असेल हे बघायची वेळ असते तर मला मग रिसर्च करायला लागतो. मग मी आपलं 2 दिवस अर्धा तास इकडे तिकडे तिकडे बघतो आणि त्याच्यावरनं काहीतरी ग्रास्प करून एक कसा बसा एखादं कॅरेक्टर उभं करतो, कारण आपलं ऑब्झर्वेशन कमी पडतं. कारण जेव्हा ही ऑब्झर्वेशन करण्याची वेळ नैसर्गिकरित्या आपल्यावर आलेली असते तेव्हा आपण ते ऑब्झर्वेशन करत नाही. त्यामुळे तुम्हाला जर क्रिएटिव्ह व्हायचं असेल, काही ऑब्झर्व करायचं असेल, तर सतत जाता येता कुठली तरी खूप जास्त डिस्टर्ब करणारी डोक्याला गाणी ऐकणं, किंबहुना प्रवासामध्ये काहीतरी सतत ऐकत असणं, ह्यानी हा त्रास होऊ शकतो. मला स्वतःला असा अनुभव आहे की जे आवाज तुम्हाला येतात, तुम्ही सार्वजनिक बसमध्ये प्रवास करत असाल, वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात, कोणी बाई असते, कोणी विक्रेता असतो, कोणी भाजीवाली असते, कोणी कोणाला एखाद्या कामाला जायचं असतं, कोणी दुःखात असतं, ते त्यांचं त्यांचं काहीतरी बोलत असतात, कंडक्टरचा एक आवाज असतो, बस ड्रायव्हरचा एक आवाज असतो, हे सगळे आवाज तुमच्या कानावर येऊ द्या, त्याचा विचार करा, ते कॅरेक्टर म्हणून तुमच्या अनुभवामध्ये साठवून ठेवा. त्याच्यातच एखादी घटना कधीतरी अशी घडते की ज्याचं तुम्हाला लिहून ठेवायचं वाटतं. अनेकदा कंडक्टर्स खूप विनोदी पद्धतीने बोलत असतात, खूप इंटरेस्टिंग त्यांचं संवाद चाललेला असतो, ते तुम्ही ऐकायला पाहिजे. हे सतत ऐकत राहिल्याने आपलं व्यक्तिमत्व एक प्रकारे फिल्म मेकरचं डेव्हलप होत असतं. वेगवेगळ्या पद्धतीचे कॅरेक्टर्स कसं बोलतात, त्यांचा टोन काय आहे, कोल्हापूरचा माणूस कसा बोलतो, नागपूरचा माणूस कसा बोलतो, कोकणातला माणूस कसा बोलतो, मुंबईचा माणूस कसा बोलतो, मराठवाड्यातला माणूस कसा बोलतो, ह्याची सवय आपल्या कानाला होते. ही भाषिक वैशिष्ट्य फार महत्त्वाची आहे. जेवढं जास्त तुम्ही याची सवय जेवढी जास्त कराल तेवढं जास्त तुमचं एक कॅरेक्टरायझेशनची बाब असेल किंवा स्वतःचं परिपक्व होणं असतं जे फिल्म मेकरला खूप आवश्यक असतं ते होत जातं. त्यामुळे जेवढं तुम्ही निरर्थक बडबड ऐकाल, आणि ती बडबड तरी काय असतं की ज्याला काहीतरी सांगत असतात की प्रेम कसं करावं, बॉयफ्रेंड कसा मिळवावा, ह्यासारख्या गोष्टी त्या FM रेडिओवरनं ऐकून काय होणार आहे,
त्यांनी काही फायदा होत नाही आपला, त्यांचं त्यांचं चाललेलं असतं. तुम्हाला जर रेडिओ आरजे व्हायचं असेल तर जरूर ऐका, फॉलो करा, ते पण एक चांगलं करिअर आहे. पण त्यांनी कुठल्याही बाह्य गोष्टींनी स्वतःचा मेंदू डिस्टर्ब करणं, सतत वेगवेगळे विचार आपल्या डोक्यामध्ये कोणीतरी बाहेरचा माणूस घुसवत असणं, ह्यानी फायदा होत नाही. सो सर्व शॉर्ट फिल्म मेकर्सना माझा हा सल्ला आहे, हेडफोन फेका, क्रिएटिव्ह व्हा, आणि जर हेडफोनची आवश्यकता वाटली, चांगली गाणी ऐकाविषयी वाटली, तर शांतपणे एका जागी बसून वेळ देऊन त्या गाण्याचासुद्धा 100% आनंद घ्या. जी गोष्ट करायची असेल ती 100% करा. अर्धवट गोष्टी केल्या तुमची फिल्मही अर्धवट होईल. आता मी तुम्हाला इतकं सांगितलं की हेडफोन वापरू नका विका, तर जर माझं आत्ताचं बोलणं तुम्ही हेडफोन वापरून ऐकत असाल तर ते लगेच काढून टाकू नका की नको हा सांगतो आहे ना हेडफोन याचंच ऐकायला नको, असं नका करू. ते ऐका, कारण तुम्ही ते लक्ष देऊन ऐकत असता. पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एका इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये.